नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल मान्य क्लासेसवरती मित्रांनो आज दिनांक नऊ एप्रिल दोन हजार बावीस रोजी आपण एका नवीन भरतीबद्दल बघणार आहोत मित्रांनो एक्क्याण्णव जागांसाठी तुम्हाला नोकरीची सुवर्ण संधी आलेली आहे विविध पदांसाठी जाहिरात सुद्धा प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुम्हाला इथे अप्लाय करण्यासाठी पात्रता काय असणार आहे तुमचं वेतन काय असणार आहे कोणकोणत्या पदांसाठी भरती होणार आहे परीक्षेचं स्वरूप कसं होणार आहे या सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया याचं मित्रांनो जे तुम्हाला ऑफिशियल नोटिफिकेशन आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळेल तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन नसलं करत नक्की जॉईन करून घ्या त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तिथून तुम्ही काय करू शकता मित्रांनो जॉईन करू शकता तर मित्रांनो वेकन्सी झाल्या आहेत भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड म्हणजेच बेल जे की एक प्रसिद्ध कंपनी आहे बा गव्हर्मेंट ऑफ इंडियाची एक मित्रांनो नवरत्र कंपनी आहे तुम्हाला इथे गोल्डन अपॉर्च्युनिटी राहणार आहे मित्रांनो तुम्ही जर इथे इंटरेस्टेड असाल तर था था नक्की अप्लाय करू शकता विविध पदे तुम्ही मित्रांनो बघू शकता दोन पोस्टांसाठी इथे जे आहे ते आलेले आहे वेकन्सी मित्रांनो इंजिनिअरिंग असिस्टंट ट्रेनिंग म्हणजे ईएटी इथे तुमचा मित्रांनो जो क्वालिफिकेशन राहणार आहे तुम्ही तीन वर्षाचं काय केलं पाहिजे डिप्लोमा केला पाहिजे इन इंजिनियरिंग फ्रॉम अ रिकग्नाईज इन्स्टिट्यूशन जर केलं असेल तर तुम्ही मित्रांनो इथं काय करू शकता अप्लाय करू शकता तुम्हाला डिसिप्लिनची ट्रेड बघू शकता इलेक्ट्रॉनिक अँड गीन्ग कम्युनिकेशन मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल असे वेगवेगळ्या फील्डमध्ये तुम्ही केलं असेल तिथे काय करू शकता मित्रांनो अप्लाय नक्की करू शकता तुमचं इथे सॅलरी जे आहे मित्रांनो अराऊंड ट्वेंटी फोर थाउजंड फायव्ह हंड्रेड पासून ते नव्वद हजारपर्यंत तुम्हाला इथे पगार मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये ॲडमिसेबल अलावन्सेसुद्धा काय तुम्हाला मित्रांनो त्याच्यावरती देण्यात येणार आहेत दुसरी पोस्ट आहे मित्रांनो टेक्निशियन सी ज्याच्यामध्ये तुम्हाला एस एस एल सी प्लस आय टी आय प्लस वन इयर जर तुम्हाला तुमच्याकडे अप्रेंटाईसशिपचं जर सर्टिफिकेट असेल तर तुम्ही तिथे अप्लाय करू शकता किंवा एस एस एल सी प्लस थ्री इयर नॅशनल अप्रेंटिसचा सर्टिफिकेट जर तुमच्याकडे कोर्स असेल तर तुम्ही काय करू शकता मित्रांनो इथे अप्लाय नक्की करू शकता इथे तुमचं वेतन राहणार आहे मित्रांनो एकवीस हजार पाचशे रुपये ते ब्याऐंशी हजार रुपये प्लस तुम्हाला इथे ॲडमिशिबल अलावन्सेसुद्धा काय राहणार आहेत दिले जाणार आहेत एज क्रायटेरिया मित्रांनो इथे अप्लाय करायचं असेल तुम्हाला तर तुम्हाला ईएटी असाल आणि तुम्ही यू आर कॅटेगरीला जर तुम्हाला बिलॉंग करत असाल तर मित्रांनो तुम्ही अठ्ठावीसच्या आतमध्ये असाल तर तुम्ही इथे नक्की अप्लाय करू शकता एस सी एस टी कॅटेगरीसाठी पाच वर्षांचं एज रिलॅक्सेशन आहे ओबीसी कॅन्डिडेट्सना तीन वर्षांचं एज रिलॅक्सेशन येणार आहे टेक्निशियन्स सी पोस्टसाठी सुद्धा सेमच क्रायटेरिया राहणार आहे तुमचा एज एक्सपिरियन्सचा मित्रांनो त्याला कोणी काही मागे दिलं so नाही सो एक्सपिरियन्स तुमच्याकडे नसेल तरी तुम्ही काय करू शकता इथे नक्की अप्लाय करू शकता मेथड ऑफ सिलेक्शन मित्रांनो द कैंडिडेट्स द क्रायटेरिया विल बोविजनली शॉर्ट लेटेस्ट फॉर द सिलेक्शन प्रोसेस तुम्हाला सिलेक्ट केलं जाईल नंतर तुम्हाला सिलेक्ट केल्या कॅन्डिडेट्सचे मित्रांनो एकशे पन्नास म्हणजे दीडशे मार्क्साठी तुमची काय केली जाईल एक्झाम घेतली जाईल त्याच्यामध्ये दोन पार्ट असतील पार्ट वन आणि पार्ट टू पार्ट वनमध्ये तुम्हाला जनरल एप्टिट्यूड विचारला जाईल ज्याच्यामध्ये तुम्हाला अॅनालिटिकल कॉम्पिटेनशन एबिलिटी बेसिक मॅथेमॅटिक्स हे तुम्हाला प्रश्न विचारले जातील पार्ट टूमध्ये मित्रांनो टेक्निकल ॲप्टिट्यूड ज्या फील्डशी रिलेटेड असतील ते विचारले जातील मित्रांनो पे एंड अलावन्सेस तुम्ही मध्ये बघू शकता जर तुम्ही ई आय टीसाठी अप्लाय केलं म्हणजेच इंजिनियरिंग असिस्टंट ट्रेनिंग तर तुम्हाला स्टार्टिंगच्या सिक्स मंथ्सला तुम्हाला अंडर ट्रेनिंगसाठी जाणार जा जावं लागणार आहे त्यावेळेस तुम्हाला स्टायपेन दिले जातील पर मंथ टेन थाउजंड रुपीज नंतर तुम्ही जर ट्रेनिंग कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला काय होणार मित्रांनो पेमेंट चालू होणार आहे रेग्युलर ॲप्लिकेशन फीमध्ये तुम्ही बघू शकता इथे जनरल ओबीसी आणि ईडब्ल्यू एस कॅटेगरीसाठी दोनशे पन्नास रुपये प्लस अठरा पर्सेंट जीएसटी कार्यानं तुम्हाला तुम्ही मित्रांनो ॲप्लिकेशन फी राहणार आहे तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू डॉट ऑनलाइन एस बी आय डॉट कॉम या बँकवरती जाऊन तुम्ही काय करू शकता ते पेमेंट करू शकता मित्रांनो तर शेवटची डेट अप्लाय करायची आहे ते वीस एप्रिल दोन हजार बावीस आहे त्याच्या अगोदर तुम्ही जर इंटरेस्ट असल तर नक्की काय करू शकता तुम्ही मित्रांनो इथे अप्लाय करू शकता तुमचं जॉब लोकेशन राहणार आहे कर्नाटक बेंगलुरुमध्ये तुमचं काय राहणार आहे मित्रांनो जॉब लोकेशन राहणार आहे तर बस मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आई होप हा तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला जर आवडला असेल मित्रांनो इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तुमच्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा जे या जॉबसाठी काय सुटेबल आहेत भेटूयात मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करून ठेवा असेच व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळत असतात तोपर्यंत जय हिंद जय भारत